शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे। परंतु आता वातावरणात बदल होऊ लागला आहे। आता मात्र हा प्रभाव बदलण्याची शक्यता असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं। साधारणपणे 30 तारखेला उत्तर भारतात एक प्रभावी अशा प्रकारचा WD येईल असा प्राथमिक अंदाज आहे। 31 तारखेला थोडं मध्य भारतावर, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ असं पावसाळी वातावरणाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे। मात्र यानंतर 1 तारखेला किंवा पुढे 2 तारखेला या वातावरणाचा प्रभाव कमी होताना दाखवला आहे। त्यामुळे एकूणच पुढील काही दिवसात म्हणजे जवळपास 5 तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा केवळ अंदाज आहे। आपण ECMW मॉडेलनुसार बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान आज थोडी ढगाळ परिस्थिती किंवा उद्या थोडी ढगाळ परिस्थिती दिसते। उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतामध्ये एक कमी दाबाची शक्यता मात्र अजून कायम आहे। 29 तारखेला दक्षिण भारतातील कमी दाबाचा प्रभाव थोडा कमी होताना दिसतोय। या मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग 30 तारखेला तयार होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे। थोड्याफार प्रमाणात हे वातावरण 31 तारखेला राहील असा अंदाज ह्या मॉडेलचा आहे। पुढे अगदी या मॉडेलने 6 तारखेपर्यंत कुठलेही पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही, परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पुन्हा नव्याने पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे। 7 तारखेला हे थोडं महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे। 8 तारखेला ते तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटकच्या सीमावर्ती भागापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। या मॉडेलने तरी 9 तारखेला त्याचा प्रभाव विदर्भात दाखवला आहे। 10 तारखेला विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी प्रभाव या मॉडेलने दाखवला आहे। तोपर्यंत फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने जरी दाखवलं नसलं तरी स्थानिक वातावरणासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते आहे। AIFS मॉडेलनुसार दक्षिण भारतामध्ये किंवा खास करून अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात बाष्प तयार होण्याची ही सुरुवात आहे आणि हा वातावरणातला बदल आहे। जसंही बंगालच्या उपसागरात, अरबी समुद्रात बाष्प तयार होईल, उत्तर भारतात WD येतील, तसं महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल। त्यामुळे एकूणच स्थानिक वातावरणात देखील हे वातावरण पोषक आहे, कारण एक प्रकारचं ट्रफलाईनचं सुप्त अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात राहील। स्थानिक कमीदाब तयार होतील आणि त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडत राहील की अजून हे वातावरण फारसं प्रभावी नाही, परंतु भविष्यामध्ये यामध्ये वाढ होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे। मात्र एकूणच यावर्षी फारसा अवकाळी पावसात जोर नाही। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे की स्थानिक कमी दाबामध्ये जो पाऊस होतो आहे तो काढणीस आलेल्या पिकांचं नुकसान करू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने आपल्या भागाचं नियोजन करावं। मी यापूर्वी म्हणालो त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होण्यासाठी अजूनही अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे साधारणपणे महाराष्ट्रात हे ढगाळ परिस्थितीमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होऊ शकतो। आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की स्थानिक स्वरूपाचा कमी दाब हा सरी 1014 हेक्टा बसकला असला तरी अधूनमधून हा कमी होतो आहे आणि त्यामुळे ही ढगाळ परिस्थिती निर्माण होते। या ढगाळ परिस्थितीमध्ये हलका पाऊस देण्याची क्षमता तयार होते आहे, त्यामुळे एकूणच उष्णतामान अधिक असल्यामुळे आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक स्वरूपात मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता कायम राहणार आहे। काही मॉडेल 30 तारखेपासून 1 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण दाखवत आहेत। या मॉडेलने काय अंदाज दिला आहे तो आपण थोडा सविस्तर बघणार आहोत, कारण हे ECMW मॉडेल आहे आणि यामधील अंदाज बऱ्याच अंशाने महाराष्ट्रासाठी पूरक असतात। आपण सध्या बघतो की हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, यातून केवळ शिडकावा सध्या होऊ शकतो कारण अजून
मध्यम किंवा मोठ्या पावसाचा तर नाही, परंतु ही जी ढगाळ परिस्थिती निर्माण होते हे स्थानिक पोषक वातावरण तयार झाल्यानंतर याचं पावसात रूपांतर होण्याची शक्यता असते. साधारण आज आणि उद्या यामध्ये फारसा जोर नाही, मात्र आपण 29 तारखेलाच बघतो की महाराष्ट्रातील बऱ्याच भागात म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगलीच्या काही भागामध्ये सुद्धा 28 तारखेला ढगाळ वातावरण वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण वाढणार आहे 29 तारखेला, आणि त्यामुळे काही ठिकाणी विरळ पावसाची शक्यता वाढणार आहे. विदर्भात सुद्धा 29 रात्री खूप ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. पहिली पावसाळी परिस्थिती आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाळी वातावरणासाठी बीड जिल्ह्यातील काही भागात हे पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या भागात देखील हलकं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. साधारण 30 तारखे या काळात सांगली, सोलापूर परिसरातही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस मेघगर्जनेचा असणार आहे. आपण 31 तारखेला बघू शकतो की पुणे जिल्ह्यामध्ये स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. साधारण 3 तारखेला सोलापूरच्या आजूबाजूने कमी दाब तयार होतो आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं. त्यानंतर हा कमी दाब 4 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 4 तारखेला देखील सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा परिसरात 4 तारखेला पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण जवळपास पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, सोलापूर, लातूर, चंद्रपूर, सांगली परिसरामध्ये 5 तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन करावं. काढणीस आलेल्या पिकांना कुठलाही धोका होणार नाही याची काळजी घ्या. WD प्रभाव कमी असल्यामुळे या काळात गारपीट होण्याची शक्यता कमी आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.